मागच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक विज्ञान एक मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता या प्रकरणातील अप्रकट उष्मा म्हणजे काय आणि पुनर्हिमायन या भागाबद्दल माहिती बघितलेली आहे. आज आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय हा भाग बघणार आहोत. प्रथम आपण पाण्याचे असंगत आचरणाची व्याख्या बघणार आहोत. सर्वसाधारणपणे द्रव थंड करत गेल्यास आकुंचन पावतो आणि उष्ण करत गेल्यास प्रसरण पावतो, परंतु पाणी त्याला अपवाद आहे. पाण्यामध्ये 0° सेल्सिअसपासून 4° सेल्सिअसपर्यंत पाणी गरम करत गेल्यास ते प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावतं आणि 4° सेल्सिअस पुढे पाणी प्रसरण पावायला सुरुवात होत असते. उलट आपण जर पाणी थंड करत गेल्यास 4° सेल्सिअसपर्यंत पाणी आकुंचन पावतं आणि 4° सेल्सिअसच्या खाली पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावतं. पाण्याचं हे इतर द्रव्यापेक्षा वेगळं वागणे यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. आपण यामध्ये पाण्याचे तापमान आणि आकारमान यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. ज्यावेळेस आपण 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 0° सेल्सिअसपासून तर 100° सेल्सिअसपर्यंत नेणार आहोत त्यावेळेस काय घडतं ते आपण इथे बघणार आहोत. आलेखामध्ये एक्स अक्षावर तापमान आणि वाय अक्षावर आकारमान घेतलेलं आहे. जसजसं पाण्याचं तापमान आपण वाढवतो, इथे पाण्याचं तापमान वाढवत असताना 4° सेल्सिअसला पाण्याचं तापमान झाल्यानंतर तिथे आकुंचन पावत असतं आणि 4च्या पुढे प्रसरण पावत असतं. म्हणजे 4° सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते आणि आकारमान कमी असतं. 4° सेल्सिअसच्या पुढे जर आपण उष्णता दिली तर मात्र आकारमान वाढायला सुरुवात होत असतं. या आलेखावरून असं सिद्ध होतं की पाण्याला 0° सेल्सिअसपासून 4° सेल्सिअसपर्यंत उष्णता दिल्यास ते प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावतं आणि 4च्या पुढे ते प्रसरण पावायला सुरुवात होत असतं. यात आलेखावरून पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय हा भाग आपण इथं स्पष्ट होत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, पाण्याचे असंगत आचरण पण ते हूपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याचे असंगत आचरण कसे स्पष्ट करता येईल. मी तुम्हाला इथे हूपचे उपकरण दाखवत आहे. ह्या हूपच्या उपकरणामध्ये एक उभे नळकंडे असते, त्या नळकंड्याभोवती एक पसरळ भांडं असतं. त्या पसरळ भांड्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचे मिश्रण असते आणि उभ्या भांड्यामध्ये पाणी असतं आणि दोन ठिकाणी तापमापी जोडता येईल अशा पद्धतीनं तिथे ठेवण केलेली असते. पहिली जी तापमापी आहे त्याला T1 म्हटलेलं आहे आणि वरच्या तापमापीला T2 म्हटलेलं आहे. इथे हे जे मिश्रण आहे ते मिश्रण काय काम करतं की आतमध्ये जे पाणी आहे ते पाणी थंड करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. जसजसं पाणी थंड होईल तसतसं हे T1 आणि T2 तापमान काय होणार आहे, बदलणार आहे. सुरुवातीला पाणी थंड झाल्यानंतर याची घनता काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे 4° सेल्सिअसपर्यंत याचं तापमान कमी होणार आहे T1चं आणि 4° सेल्सिअस तापमान झालं की ते स्थिर राहणार आहे आणि त्यानंतर हे T2 तापमान कमी कमी व्हायला सुरुवात होईल. मग जेव्हा दोन्ही तापमान T1 आणि T2 4° सेल्सिअस होईल त्यावेळेस हे तापमान स्थिर राहणार आहे. मात्र हे T1 तापमान आहे, हे T1 तापमान वेळाने 0° सेल्सिअस होईल, परंतु हे T2 तापमान आहे ते प्रथम 0° सेल्सिअस होईल. इथे वरती बर्फ तयार होईल त्यामुळे इथं 0° सेल्सिअस तापमान दाखवलं आणि 4° सेल्सिअसचं पाणी आहे हे खाली तळाला असणार आहे. ते तळाला का असणार आहे, कारण 4° सेल्सिअसच्या पाण्याची घनता ही जास्त असणार आहे, त्याचं आकारमानही कमी असणार आहे आणि त्यामुळं 4° सेल्सिअसचं पाणी तुम्हाला खाली दिसणार आहे. आपण ह्या होपच्या उपकरणाच्या सहाय्याने जो प्रयोग केला तो प्रयोग आलेखाच्या सहाय्याने आपण स्पष्ट करू शकतो. मग इथे आपल्याला आलेख दाखवला, वेळ व तापमान यांचा आलेख. एक्स अक्षावर आपण वेळ घेतलेला आहे आणि वाय अक्षावर आपण तापमान घेतलेलं आहे. ह्या मिश्रणाचं तापमान 12° सेल्सिअस होतं. हे T1 जे तापमान आहे हे T1 तापमान इथे 4° सेल्सिअसचं काय झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे आणि त्यामुळं त्याला थंड होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. परंतु हे T2 तापमान आहे ते हळूहळू थंड होणार आहे आणि ह्या 4° सेल्सिअसला दोन्ही तापमान स्थिर राहणार आहे. पण आपण T2 जे तापमान आहे ते लवकर शून्य होणार आहे,
आणि T2 तापमान T1 तापमान हे उशिरा थंड होणार आहे. मग जलचर प्राणी पाण्यात जिवंत कसे असतात हे आपण या पाण्याच्या असंगत आचरणावरून स्पष्ट करतो. थंड प्रदेशामध्ये तुम्हाला माहीतच आहे तापमान कमी होत असतं, 0° सेल्सिअसपर्यंत तापमान होत असतं. जेव्हा तापमान 0° सेल्सिअस होत असतं त्यावेळेस 4° सेल्सिअसचं पाणी खाली तळाला असतं आणि ह्या 4° सेल्सिअसचं पाणी हे द्रवरूपात असतं आणि 0° सेल्सिअसचं पाणी हे बर्फाच्या रूपात असतं. त्यामुळं बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते आणि बर्फ त्यामुळं पाण्यावर तरंगतं आणि 4° सेल्सिअसचं पाणी खाली शिल्लक राहतं. मग ह्या 4° सेल्सिअसच्या पाण्यामध्ये जलचर प्राणी जिवंत राहतात. आपल्याला आणखी एक मुद्दा स्पष्ट करता येणार आहे की जलचर प्राणी पाण्यात कसे काय जिवंत राहतात हे पाण्याच्या असंगत आचरणावरून आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, तुम्हाला माहीतच आहे थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये नळ फुटतात किंवा खडकांना भेगा पडतात. हे कशामुळे होत असतं? थंड प्रदेशामध्ये तापमान 0° सेल्सिअसपर्यंत होतं आहे. जेव्हा 4° सेल्सिअसपर्यंत तापमान होतं आहे त्यावेळेस ते आकुंचन पावतं आणि 4 खाली तापमान मात्र कमी होत असताना आकारमान वाढतं, म्हणजे प्रसरण पावतं. आणि प्रसरण पावल्यामुळं नळांवर किंवा खडकांवर दाब पडतो आणि दाब पडल्यामुळं ते नळ फुटले जातात. अशा प्रकारे आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय आणि जलचर प्राणी ह्या पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्यामध्ये कसे जिवंत राहतात हा भाग बघितलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.